गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅम या लवकर सॉरी 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 तीन मिनटं लेट आहोत आपण ठीक आहे तीन मिनटं लेट आहोत ठीक चला तर आज आपण स्पेशली पोलीस भरतीसाठी जे काही महत्वाचे क्वेश्चन असतील म्हणजे सोपे बट त्यालाही आपल्याला थोडंसं एक्सप्लेन करायची गरज असते तर असे प्रश्न आज आपण बघणार आहोत प्रश्नांची जी काठिण्य पातळी असेल ती बिलकुल अवघड नसेल आ, काही प्रश्न तुम्ही ऑलरेडी बघितलेही असतील तरीही त्याच्यावर थोडंफार आपण डिस्कशन करतो किंवा <coughs> त्याच्यातून आपल्याला जे काही महत्वाच्या गोष्टी असतात जसे की घटना दुरुस्ती असेल कलम असतील किंवा अजून काही घटना असतील त्याही आपण त्या फक्त प्रश्नाच्या माध्यमातून शिकत असतो बऱ्यापैकी माझा भर हा एक प्रश्न आणि त्याचे उत्तर याच्यावर कधीच नसतो नेहमी त्या प्रश्नामधून तुम्ही त्याचा जो आजूबाजूचा जो डाटा आहे तो किती घेऊ शकता किंवा किती तुम्ही तो माहिती करू शकता ते महत्वाचं असतं प्रश्न उत्तर जर तुम्हाला वाचायचंच आहे तर तुम्ही कोणत्याही पुस्तकातून वाचू शकता तिथे तुम्हाला प्रश्न उत्तरच मिळतात तुम्ही सेशन बघताय तर का बघताय की तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी मिळालं पाहिजे काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे जे बुक मध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं मिळालं पाहिजे आणि त्यासाठीच माझे सुद्धा प्रयत्न असतात की आपण थोडस काहीतरी एक्स्ट्रा दिलं पाहिजे जेणेकरून वाटेल की बाबा हा आपल्याला थोडी जास्त इन्फॉर्मेशन ही मिळते चला सुरुवात करूया गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सगळ्यांना त्याआधी बघा तुम्हाला मी नेहमी सांगत असते एक क्वेट मी का सांगते कारण की रोज तुम्हाला गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत सगळ्यात बेस्टर सेल्फ मोटिवेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट असते तुमच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला माहित असतात बट तरीही थोडंसं एक्सटर्नल मोटिवेशन तुम्हाला देण्यासाठी मी रोज काहीतरी घेऊन येत असते ठीक आहे तर रोज प्रयत्न करत राहा एक दिवशी तुम्ही नक्कीच यशस्वी होणार फक्त हार मानू नका कोणत्याही क्षेत्रात असू दे मी काय तुम्हाला फक्त या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रासाठीच सांगत नाहीये सगळ्याच गोष्टीसाठी ही गोष्ट लागू होते ओके चला नेक्स्ट बघा पहिले टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात तर कोण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल सरन्यायाधीश तर आपण आता हे काय बघतोय तर हे सगळं राज्याचं कार्यकारी मंडळ आहे किंवा राज्याचं एक स्टेट बॉडी आहे स्टेट बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाचे व्यक्ती असतील म्हणजे कामाच्या पद्धतीने पहिले नागरिक जर तर तिथे तुम्हाला राज्यपालच बघायला मिळतात बट महत्वाचे व्यक्ती तर ते नक्कीच मुख्यमंत्री असतात आणि सगळा जो कारभार असतो राज्याचा हा मुख्यमंत्र्यांच्या हातात असतो आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात असतो हम्म तर अगदी बरोबर आहे जे विधान मंडळ आहे ते कसं बनतं तर विधानमंडळ हे राज्यपाल प्लस विधानसभा आणि विधान परिषद असल्यास सगळ्याच राज्याकडे आहे असं नाहीये अठ्ठावीस राज्यापैकी फक्त सहा राज्याकडे आहे म्हणजे टोटल बावीस राज्य हे विदाऊट विधान परिषदेची आहे तर हे टोटल नंबर ऑफ आपल्याला गोष्टी बघायला मिळतात ज्या विधानमंडळामध्ये येतात बऱ्यापैकी सगळ्याच राज्यामध्ये तुम्हाला हेच विधान मंडळ बघायला मिळतं जिथे राज्यपाल असतात आणि विधानसभा असते आता विधानसभेमध्ये काय असतं मुख्यमंत्री असतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं आणि जे की वास्तविक सत्ता असते ज्यांच्या हातात ते व्यक्ती असतात तर बघा नेहमी आपण बघत असतो की राज्यपाल हे करू शकतात राज्यपाल ते करू शकतात म्हणजे कसं की राज्यपाल महाधिवक्त्यांची नेमणूक करतात राज्यपाल कनिष्ठ न्यायालयांची न्यायाधीशांची नेमणूक करत असतात त्यासोबत राज्यपाल राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात त्यानंतर वित्त आयोग राज्याचा जो वित्त आयोग आहे त्याची नेमणूक करत असतात त्यानंतर राज्यपाल हे हायकोर्टच्या न्यायाधीशांना शपथ देत असतात शपथ नियुक्ती नाही बरं का नियुक्ती तर राष्ट्रपतीच करतात तर एवढी सगळी कामं राज्यपाल करत असतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना ज्यांना ते नियुक्त करतात तर ती नियुक्ती पूर्णपणे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्याच मर्जीने किंवा यांच्याच मताने होत असते फक्त अनाऊन्स किंवा त्यांना शपथ असेल बाकी सगळ्या गोष्टी तेवढ्या राज्यपालाला कराव्या लागतात तर नेहमी जी नियुक्ती होत असते आपण बघत असतो की राज्यपालांनी नियुक्ती केली तर ती नियुक्ती पूर्णपणे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झालेली असते सो हे तुम्ही बघू शकता आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी कंपल्सरीच असतं बऱ्यापैकी मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ म्हणेल ते राज्यपालांना ऐकावं लागतं आणि काही राज्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की थोडीशी विकट परिस्थिती होते की राज्यामध्ये वेगळा पक्ष असतो आणि केंद्रात तर वेगळा पक्ष आहेच आणि नेहमी राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी असतात सो केंद्राकडून निवडलेले राज्यपाल असतात स देशात सगळे राज्यपाल हे केंद्राचे असतात आता केंद्र म्हणजे केंद्रात जी सत्ता आहे त्यांचे राज्यपाल असतात आणि ज्या वेळेला असं होतं की राज्यामध्ये वेगळी सत्ता आहे त्यावेळेला खूप जास्त प्रॉब्लेम्स बघायला मिळतात जसं की तमिळनाडूचे जे रवी आहेत त्यांच्यात आणि जे तिथले स्टॅ स्टॅलिन आहेत त्या दोघांमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होते मधल्या काळात त्यासाठी सुप्रीम कोर्टनी सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला की तुम्ही जे करताय ते घटना बाह्य आहे कळतय त्यामुळे कारण की राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं ऐकावं लागतं आता राज्यपाल वेगळ्या पक्षाचे आणि मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे त्यावेळेला प्रॉब्लेम होतो मग राज्यपाल असं करतात की ऐकत नाही मुख्यमंत्र्यांचं तर मुख्यमंत्र्यांचं ऐकावं लागतं मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा ऐकावा लागतो आणि त्याच्यावरच इम्प्लिमेंट करावं लागतं त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे तेलंगणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार आंध्र प्रदेश विधान परिषद अगदी बरोबर आहे अनुराग ठीक आहे चला पुढे बघूया हे तुमचं उत्तर आहे बऱ्यापैकी मी तुम्हाला डिटेल मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे थोडा वेळ लागतोय लागू द्या बट तुम्हाला मी एक्सप्लेन करते ते महत्वाचं आहे तुम्हाला जेवढं जास्त एक्सप्लेन करेल तेवढा डाटा तुम्हाला मिळणार आहे भारतीय संविधानाने भारताचे वर्णन कसे केले आहे भारतीय संविधानाने भारताचे वर्णन विधानमंडळ संघराज्य विधान परिषद राज्याचा संघ जर आता तुमच्याकडे पुस्तक असेल पॉलिटीचं पुस्तक असेल कोणतंही किंवा जर कलमांची यादी असेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगल करू शकता लगेच केलं ना जर जास्त लक्षात राहील तुम्ही बघू शकता जे पहिलंच कलम आहे पहिलंच कलम काय सांगतं पहिलं कलम तर एक तुम्हाला उत्तरही देईल लास्ट टाइमला जे ज्या वेळेला आपली जी ट्वेंटी परिषद होणार होती त्यावेळेला प्रेसिडेंट ऑफ भारत असं काहीतरी गेलं होतं आणि त्यामुळे आपल्या देशाला नाव काय ठेवायचं ते एक खूप मोठी चढावळ सुरू झाली होती भारत काय इंडिया का काय काय असं बऱ्यापैकी न्यूज चॅनेल्स किंवा सगळीकडे चाललं होतं तुम्ही बघितलं असेल की भारत म्हणायचं किंवा मग इंडिया म्हणायचं तर याची जी म्हणजे याचं जे उत्तर आहे ना ते आपल्या घटनेतच आहे जास्त लोड घ्यायची गरज नाही आपण हे सगळं करत बसू ना त्याचं तुम्हाला आणि जास्तही पूर्ण बघायची गरज नाही ना तुम्हाला पहिल्याच पहिल्याच कलमामध्ये कलमामध्ये उत्तर मिळतंय घटनेच्या इंडिया हाच भारत, भारत। मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जे लिहिलेले आहे ते तुम्हाला मी सांगते इंडिया दॅट इज भारत काय गरज आहे आपल्याला एवढे सगळं करायची लास्ट टाइमला खूप मोठा एक प्रोपगेंडा चालला होता या नावावरून हम्म अगदी बरोबर आहे इंडिया दॅट इज भारत तर हे सगळं एकच आहे तुम्ही काहीही म्हणा फक्त आपल्या देशाबद्दल आपल्याला फिलिंग्स हव्यात बस दॅट इट अजून काही जास्त नसतं लाईक करायचं सगळ्यांनी जरा ओके चला तर मग घटनेचं जर पहिलंच कलम वाचलं तर सगळी उत्तरं पहिल्याच कलमामध्ये मिळतात तर एवढं स्ट्रॉंग किंवा फ्युचर आपण म्हणू शकतो ना की एवढा चांगलं त्यांचं जे काही पुढचं जे आयुष्य आहे किंवा पुढच्या लोकांचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दूरदृष्टी होती एवढी त्यांची कमालाची दूरदृष्टी होती त्यांना या गोष्टी मला असं वाटतं की आधीपासूनच माहिती होत्या की हे जे मोठ म्हणजे झाल्या काही वेळ वर्षानंतर प्रॉब्लेम्स क्रिएट होणारच त्यासाठी त्यांनी पहिल्याच कलमामध्ये सगळ्या गोष्टीचं सोल्युशन देऊन ठेवलेलं आहे इंडिया दॅट इज भारत जो की एक राज्यांचा संघ आहे ओके ओके हा राज्यांचा संघ आहे बरोबर आहे ठीक आहे राज्यांचा संघ आहे संघराज्य नाही युएसए हे संघराज्य आहे आणि भारत हा राज्यांचा संघ आहे जे की स्वतः फुटून जाऊ शकत नाही कळतय जे फुट स्वतः फुटून जाऊ शकत नाही अभंजक म्हणजे भंजक राज्याचा अभंजक संघराज्य म्हणजे राज्य आतल्या आत भंजक होऊ शकतात बट बाहेर अभंजक आहेत लक्षात ठेवा काय म्हटलं कळालं का थोडं कन्फ्युजिंग आहे स्टेटमेंट बट ते तुम्हाला समजलं पाहिजे भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजे जो, जो संघ आहे तो भंजक नाही पण आतली राज्य आहे ती भंजक आहेत आता ह्याचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की आंध्र आणि तेलंगणा सो हे आतमध्ये तुम्ही स्प्लिट होऊ शकता बट जी आपली बाँड्री आहे तिथून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तर हे सगळं जर सगळं तुम्हाला एका कलमात दिलेलं आहे सुरुवातीच्या संघ राज्य असेल राज्याचा संघ असेल किंवा काय नाव ठेवायचं सगळं 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 तुम्हाला आपल्या पहिल्या कलमातच दिलेलं आहे सो लक्षात ठेवा जरा वेळ मिळाला तर पहिलं कलम वाचा इंग्लिशमध्ये वाचा बरं का मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे छान आहे बट जे ओरिजिनली लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये ते जरा वाचा फर्स्ट आर्टिकल तेवढं टाका तुम्ही गुगलला तेवढं वाचा तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल आणि बऱ्यापैकी एवढं आपल्याला कळतच एवढं पण काय आपण हे नाही ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा नेक्स्ट बघा भारतीय संघ संविधानाने एक एका म्हणजे टिंबटिंबची टिंब निर्मिती केलेली आहे इथं थोडं टिंबटिंब राहून टिंब गेलं एका टिंबटिंबची टिंब निर्मिती केलेली आहे प्रबळ राज्य क्षेत्राची प्रबळ संघराज्याची प्रभर कार्यकारी मंडळाची प्रभर कायदे प्रबळ कायदे मंडळाची तर भारत किंवा इंडिया तुम्हाला कि हे तुम्हाला काय दिसते की जिथे राज्य हे पॉवरमध्ये असतात केंद्र पॉवर मध्ये असतं का त्यांची कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ म्हणजे सगळंच राष्ट्रपती असेल लोकसभा असेल त्यानंतर पुढे आपल्याला राज्यसभा बघायला मिळते आणि लोकसभेमध्येच पीएम येतात बरं का मी घेतलं नाही म्हणजे असं नसतं लोकसभेमध्येच येतात ते तर काय नक्की जी आपलं जे भारत आहे तर तो भारत नक्की तुम्हाला काय दिसतोय कोणत्या गोष्टीमध्ये एकच मिनिट कोणत्या गोष्टीमधून असं तुम्हाला दिसतंय की राज्य प्रबळ आहे का केंद्र प्रबळ आहे अगदी बरोबर आहे तुम्ही जे टाकताय ते अगदी बरोबर आहे बऱ्यापैकी कॅनडाचं जे मॉडेल आहे कॅनडाकडे जर तुम्ही बघाल तर तिथे राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असतो त्यानंतर केंद्र हे प्रबळ असत सत्ता ही केंद्राकडे असते तसच सेम आपल्या देशामध्येही दे त्याच गोष्टी लागू होताना दिसतात की आपल्याकडेही केंद्र प्रबळ आहे आणि केंद्र म्हणजे प्रबळ संघराज्य संघराज्य शेवटी केंद्र जी संसद आहे संसदेमध्ये सगळ्याच गोष्टी येतात तुम्हाला ऑलरेडी बऱ्यापैकी ह्या गोष्टी मी दोन तीन लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत सो आपल्याकडे संघराज्य म्हणजे इथं केंद्र केंद्र प्रभावी आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी केंद्राकडून कंट्रोल केल्या जातात राज्यांचं जे काही महत्व आहे ते कमी आहे राज्यांना जो मिळणारा निधी आहे तोही पूर्णपणे केंद्राच्या मर्जीनुसार मिळत असतो राज्यांना मिळणारे राज्यपाल हे सुद्धा पूर्णपणे केंद्राच्या मर्जीने मिळत असतात त्यासोबत राज्यांना मिळणारे अधिकारी सनदी अधिकारी हे सुद्धा केंद्राच्या मर्जीनेच मिळत असतात जरी के राज्यात कोणतीही सत्ता असो ह्या गोष्टी ह्या केंद्रानेच कराव्या लागतात तर हा जो एक मॉडेल आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे हे एकदम इक्वली स्ट्रक्चर तुम्हाला कॅनडाचं बघायला मिळतं सेम कॅनडामध्ये असे सिस्टीम वरख होत असते पुढे okay? बघूया आपण भारतातील संसदीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा केंद्रबिंदू आहे भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू काय आहे मुख्यमंत्री महाधिवक्ता पंतप्रधान महान्यायवादी आता सध्याला काय केंद्रबिंदू आहे आपल्या देशाचा किंवा आपल्या देशाचा कारभार चाललाय कुठल्या व्यक्तीच्या नावाने किंवा आपल्या सरकारच्या नावावर एका व्यक्तीचाच फेस माहिती आहे तर ते कोण हम्म सरकारच्या नावावर किंवा आपण ओट करतो भले तुमच्या मतदारसंघात कोणताही नेता असो आपण ओट एका व्यक्तीला बघून करतो आपण म्हणजे सगळेच बऱ्यापैकी आजकाल कारण की, की सत्तेत पक्ष असल्यामुळे <laughs> त्यांना बऱ्यापैकी वोट केलंच असेल ना सगळ्यांनी एकच फेस आपल्या देशाचा फेस ओके अगदी बरोबर माननीय पंतप्रधान तर माननीय पंतप्रधान हा देशाचा फेस असतात आणि खरं तर असं नाही करायला पाहिजे जे की तुम्ही करता बघा नेहमी विचार असा करायचा की सत्तेत केंद्रात जो पक्ष आहे तिथे तिथून तुमच्यासाठी काय होणार नाही किंवा तुम्हाला त्या गोष्टी बऱ्यापैकी बेनिफिट मिळणार नाही त्या बेनिफिट मिळणार म्हणजे फायदा जास्त होणार नाही तुम्ही तुमच्या मतदारसंघातील जो व्यक्ती आहे तो तुमच्यासाठी कितपत गोष्टी करू शकतो तुमच्याकडे ड्रेनेज खराब आहे तो ड्रेनेज कितीपत करू शकतो तुमच्याकडे करा रोड खराब आहे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम असो मुलींना काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत तो रिझॉल्व्ह करणारा जनतेचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणारा जर तुमच्याकडे एक कॅन्डिडेट आहे भले तो अपक्ष असेल किंवा केंद्रामध्ये त्या पक्षाचं नाव खराब असेल काही असेल किंवा सत्तेत येत नसेल काहीच सीट मिळत नाही तरीही तुमच्या एरियातला जो कॅन्डिडेट आहे त्याला बघून तुम्ही वोट करत चला आणि ही एक खूप खूपच म्हणजे असाक्षर गोष्ट आहे लोक एवढीही साक्षर नाही आहेत की ते एक काय करतात केंद्रातला एक फेस असेल किंवा केंद्राला बघतात आणि इकडे वोट करतात मग ते लोक लोकसभा मतदारसंघात असू दे किंवा विधानसभा मतदारसंघात असू दे केंद्रात किंवा राज्यात राज्यात एक फेस बघतात आणि इथे मतदान करतात तो व्यक्ती इथं तुमच्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करणार नाहीये तुमच्यासाठी जो व्यक्ती ग्राउंड लेवलला काम करणार आहे आणि ही खर तर बऱ्यापैकी साक्षर करणारी गोष्ट आहे मलाच वाटतं लोकांना या बेसिक बेसिक गोष्टी माहित नसतात अगदी बरोबर आहे अगदी बरोबर पाटील पण सध्याला हेच चालू आहे ओके भारत सरकार ही कन्सेप्टच वर्क होत नाहीये होतच नाहीये तेच एका फेसमुळे असं नसतं काही लोक सिरियसली काम करत असतात बट तरीही तुम्ही चान्स तर देऊ शकता ना जो व्यक्ती इथे येऊन तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत त्यासाठी जर तुम्ही वोट देताय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघातून कोणता कॅन्डिडेट चांगला आहे जो तुमच्यासाठी ऍटलिस्ट थोड्याफार काहीतरी गोष्टी करेल त्यासाठी तुम्ही करू शकता आणि ही एक साक्षरता आहे जी कमी आहे आपल्याकडे आपण बऱ्यापैकी म्हणतो आर्थिक साक्षर व्हायला पाहिजे आर्थिक साक्षर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण साक्षर व्हायला हवं आणि त्यामधली ही सुद्धा एक गोष्ट आहे चला तर मग संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू हा पंतप्रधान असतो आणि आपल्याकडे तर ते जरा जास्तच आहे ठीक आहे आपल्या देशामध्ये पुढे बघूया राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ कोणाला आहे राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार हा लोकसभेला राज्यसभेला संसदेला केंद्र शासनाला बघा राज्यसभेतील सॉरी राज्यघटनेतील तरतुदी कशाही कधीही बदलल्या जाऊ शकत नाही त्याला एक प्रॉपर सिस्टीम असते विधेयक मांडावं लागतं दोन्ही सभागृहात ते पारित करावं लागतं त्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतरही जर ते घटनाबाह्य असेल त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतं आपलं उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय तर ही प्रोसेस खूप लेंदी असते आणि बऱ्यापैकी सगळ्या केसेसमध्ये आतापर्यंत जेवढ्या केसेस झाल्या त्यामधून एकच तात्पर्य निघालेलं आहे की आपण घटनेत बदल करू शकतो बट तेवढाच बदल करू शकतो जो घटनेच्या आतमध्ये राहील आपली पूर्ण घटना तिथे बदलावी लागणार नाही सो घटनेच्या चौकटीत राहील अशीच घटना दुरुस्ती किंवा असेच बदल आपण आपल्या घटनेमध्ये राज्य घटनेमध्ये करू शकतो असं नेहमी सुरुवातीपासून आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणत आलेलं आहे आणि आय होप so, सो की असंच म्हणत राहू दे नाहीतर अशी वेळ येणार नाही की सर्वोच्च न्यायालय सुद्धा जे काही पक्ष आहे सत्तेत त्याचं ऐकून जे काही आपली घटना आहे त्या, त्यालाही पूर्ण चौकटीच्या बाहेर जा जावं हो पॉलिटिझम महत्व आहे सगळ्याच गोष्टीमध्ये आपण साक्षर होणं गरजेचं आहे सगळंच नाही ऍटलिस्ट थोड्या थोड्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं आपल्याला जे लोकांना नसतं ठीक आहे चला तर इथे तुम्ही बघू शकता बदलण्याचा अधिकार हा केवळ संसदेला आहे कारण की सगळ्या गोष्टी संसदेत होत असतात म्हणजे संसदेत म्हणजे कसं लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तिघं मिळून जे आपली संसद बनत असते ह्या तिघांचं मिळूनच एक कायदा बनत असतो आणि तो पुढे घटनादृष्टीमध्ये बदलत असतो ओके चला नेक्स्ट आपण बघूया पुढे बघा भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहेत भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट संविधान ही देशाची खूप महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी जवळजवळ आपल्या सगळ्या संविधानकर्त्यांनी तीन वर्षांचा काळखंड घेतला आणि एवढं छान आणि एवढं सुंदर आणि प्रत्येक बारीक 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 बारीक, बारीक, बारीक गोष्टीचा आपल्या घटनेमध्ये विचार केला आहे खूप बारीक गोष्टीचा एवढी दूरदृष्टी दूर 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 असणं हे थोडंफार आपण म्हणू शकतो ना काहीतरी ताकदच आपण देवी शक्ती असच म्हणू शकतो आपण दुसरं काय नाही एवढी छान आपली घटना आहे सर्वात मोठी लिखित घटना आहे बट सगळं काही त्याच्यामध्ये नमूद तुम्हाला बघायला मिळतं त्यामध्ये तुम्हाला काय नक्की आपली घटना तयार केली कुठल्या तत्वासाठी तयार केली होती लोकशाही तत्वावर आधारित कायद्याचे राज्य सामाजिक न्याय प्रबळ सा राज्य आणि धार्मिक राज्य ओके पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःच सांगितलेलं आहे की आपण धर्मनिरपेक्ष आहोत धार्मिक राज्य आपण होऊ शकत नाही जर तुम्ही पाकिस्तान पाहिलं अफगाणिस्तान पाहिलं बांगलादेश पाहिलं तर यांनी स्वतःहून त्यांचा धर्म जो आहे तो निवडला आहे अजून पण कंट्री आहेत बऱ्यापैकी जसं की अरेबियन कंट्री आहे त्यांनी त्यांचा जो धर्म आहे तो, तो स्वीकारलेला आहे आपण कोणताही धर्म स्वीकारला नाही बरे तरी मेजॉरिटी आपल्याकडे जरी असेल आपणही असं करू शकत होतो समजा तिकडे सगळे मुस्लिम जे आहेत ते जर पाकिस्तानमध्ये गेले तर आपल्याकडे राहिली होती मेजॉरिटी ऑफ हिंदूज तर आपणही तिथे हिंदू राज्य हिंदू राष्ट्र म्हणून उदयास आला असतो बट आपण नेहमी हाच ऑप्शन चूज केला धर्मनिरपेक्ष मध्ये जाल तर अदर म्हणजे जे वेगळे धर्म आहेत त्यांचा तेवढा विचार केला जात नाही जो त्या देशाचा धर्म आहे त्याच धर्मा धर्माला पुढे नेणं किंवा त्याच धर्माचा प्रचार प्रसार करणं हे केलं जातं जे दुसरे धर्म आहेत मायनॉरिटीचे धर्म आहेत त्यांचा विचार केला जात नाही त्यांचा प्रसार केला जात नाही प्रचार केला जात नाही त्यांचे मंदिरं किंवा दुसऱ्या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत त्यांनाही वाव मिळत नाही त्यासाठी आपण धर्मनिरपेक्ष चूज केलं जिथे तुम्हाला सगळ्याच धर्माला वाव द्यावा लागतो प्रचार करावा लागतो प्रसार करावा लागतो ओके चला लक्षात ठेवा या गोष्टी हॅलो तर प्रबळ घटक राज्य तर हे आपल्या राज्यघटनेत तर नाहीये खरं तर जास्त करून सामाजिक नाही तर सामाजिक नाही त्यानंतर धार्मिक न्याय आहे राजकीय न्याय सगळंच आहे बट लोकशाही हे घटनेचं सर्वात महत्वाचं एक मूळ आपण म्हणू शकतो लोकशाही तत्वावरच देशाची स्थापना झालेली आहे त्यामुळे आपल्या देशासाठी लोकशाही ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे जे की आता लोकशाहीचं खूप मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण केलं जात आहे खूप जास्त तुम्ही ऑब्झर्व केला असेल या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करत असतो तर बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी सगळ्या माहिती असतात सध्याला आपल्याकडे सेल आहे मार्चिंग टुवर्ड सक्सेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे तर त्यासाठी काय करायचं कोड अप्लाय करायचा वाय एट डबल नाईन जर बॅच परचेस करत असाल तर okay. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया नाही असं होत नसतं स्वतःवरून स्वतःच्या पायावर कुराण माळून घेतली जात नाही पुढे बघा इथे मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि टिंबटिंब यांच्यातील दुवा आहे मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि टिंबटिंब यांच्यातील दुवा आहे विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा मंत्री परिषद तर आता आपण कसं बघतोय तर विधान मंडळाचं बघतोय चला विधानमंडळाचं बघतोय तर विधानमंडळामध्ये काय काय असतं विधानमंडळामध्ये सगळ्यात पहिले तर राज्यपाल असतात त्यानंतर मुख्यमंत्री किंवा मग त्यांचं मंत्रिपरिषद जे की मंत्रि विधान भवन असतं विधानसभा असते तर त्या विधानसभेमध्ये आपल्याला सगळंच बघायला मिळतं त्यामध्ये मुख्यमंत्री हा सगळ्यात पहिले राज्यपाल असतात त्यानंतर सीएम म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिपरिषद म्हणजे हे दोघं मिळून काय करतात निर्णय घेतात आणि जे राज्यपालांना सांगतात मंत्रिपरिषद आणि मुख्यमंत्री किंवा बऱ्यापैकी मुख्यमंत्रीच मंत्रिपरिषदेला विचारून वगैरे निर्णय घेतात जे पुढे राज्यपाला पुढे कन्वे केला जातो सो हे तिघंही राज्य लेवलच्या बॉडी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे तुम्हाला हे उत्तर द्यायचं ह्याचा आणि राज्याचा काही संबंध नाही आपण मुख्यमंत्री बघतोय राज्यपाल बघतोय त्यावेळेला लोकसभेचा संबंध येत नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्या एलिमिनेट करायच्या जिथे काही संबंध तुम्हाला बघायला मिळत नाही आहे चलो नेक्स्ट पुढे बघूया भारतीय राज्यघटनेत कशाला मान्यता दिली आहे राज्यघटनेत कशाला मान्यता दिली आहे म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी मान्यता मिळालेली आहे आपल्या घटनेमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता फक्त धार्मिक अल्पसंख्याक धार्मिक भाषिक अल्पसंख्याक फक्त भाषिक अल्पसंख्याक धार्मिक भाषिक आणि वांशिक अल्पसंख्याक चला तर आता कोणत्या गोष्टीसाठी मान्यता तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते आता ज्या वेळेला आपण हे बघतो तर हे मूलभूत हक्कामध्येही तुम्हाला दिलेलं आहे मूलभूत हक्काचा एक भाग आहे धार्मिक हक्क जिथे तुम्हाला तुमचे स्वतःचे धार्मिक हक्क बजावण्यापासून कोणही रोखू शकत नाही जर तुम्हाला तसं कोणी अडवल्यास किंवा रोखल्यास तुम्ही सरळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये त्यासाठी याचिका दाखल करू शकता चला चला तर हे कोणत्या घटनेचं कलम पंचवीस ते अठ्ठावीस अंतर्गत तुम्हाला हे बघायला मिळत जे तुमचे धार्मिक हक्क आहेत त्याबद्दल आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त धार्मिक नाही तर फक्त भाषिक नाही वांशिकचा संबंध तिथे दिलेला नाही तर या गोष्टी एलिमिनेट करून तुम्ही एक उत्तर काढू शकता ते म्हणजे धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक काय आहे धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक वांशिक अल्पसंख्याकाचा मेन्शन किंवा उल्लेख हे आपल्या घटनेत करण्यात आलेला नाही जर तुम्ही भाषिक अल्पसंख्याक आहात म्हणजे बघा आपल्याकडे मेजॉरिटी जी भाषा आहे तर ती हिंदी आहे त्यानंतर मग राज्यांची वेगवेगळी भाषा आहे इंग्लिश आहे तर मग हिंदी विरुद्ध हिंदीच्या बद्दल जे दुसरी भाषा बोलणारी सगळे आहेत तर ते भाषिक अल्पसंख्याक आहेत त्यानंतर धार्मिक तर आपल्याकडे मेजॉरिटी ऑफ लोक हिंदू आहेत तर हिंदू व्यतिरिक्त जे धर्म आहेत तर ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत आणि यांचा उल्लेख आपल्या घटनेत करण्यात आलेला आहे धार्मिक हक्कामध्ये किंवा धर्म स्वातंत्र्याचे जे तुमचे हक्क आहेत त्यामध्ये जे की मूलभूत हक्कामध्ये येतं लक्षात ठेवा कुठे मूलभूत हक्क मूलभूत हक्का टॉपिक मी जेव्हापासून पॉलिटी इथे घ्यायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी तुम्हाला प्रत्येक दिवशी मूलभूत हक्काची आठवण करून देते अगदी बरोबर आहे हा खर तर बघा कधीही सत्ता समजा सत्ता जास्त वेळ एका व्यक्तीच्या हाती राहिली तर ती नेहमीच त्या देशासाठी कि त्या राज्यासाठी हानिकारक असते एका व्यक्तीच्या म्हणजे त्याची जवळजवळ मोनोपॉली तयार होते त्यामुळे बऱ्यापैकी राज्यानी देशांनी अशी तरतूदच करून ठेवली आहे की जिथे एक टाइम पिरियड नंतर तुम्ही सत्तेतून तुम्हाला बाहेर जावंच लागेल आणि काही देश असेही असतात जे बऱ्यापैकी पुढचे दहा दहा पंधरा पंधरा किंवा वीस वीस वर्ष स्वतः सत्तेवर राहायचं पूर्णपणे प्रबंध करून ठेवतात फॉर एक्झाम्पल रशियाचे जे अध्यक्ष आहेत ते त्यांनी तर पूर्ण छत्तीस पर्यंतची प्लॅनिंग करून ठेवली की मीच राहणार चलो नेक्स्ट पुढे बघा विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे काय प्रश्न विचारलाय विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे दर पाच वर्षांनी बरखास्त होते दर दोन वर्षांनी एकत्रांश सभागृह निवृत्त होतात सर्व सभा लोक लोकांकडून निवडले जातात तर हे तर पॉसिबलच नाही सर्व सभासद राज्यपालाकडून नियुक्त केले जातात हेही पॉसिबल नाही चला तर आता याच्यापैकी काय वाटतंय तुम्हाला आन्सर चलो तर याचा आन्सर आहे दर दोन वर्षांनी एक एकत्रिवांश एक सदस्य जे आहेत तर ते सभागृहातून निवृत्त होत असतात ओके निवृत्त होतात बी तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे सो so, जे प्रश्न असतात राज्यसभेवर ज्या पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत राज्यसभेवर बनलेले आहेत तसेच काही प्रश्न हे विधान परिषदेवर पण बनतात कारण की दोन्ही सभागृह हे स्थायी सभागृह आहे जे की कधीच बरखास्त होत नाही फक्त सदस्य हे निवृत्त होत असतात जसं तुम्ही पाहिलं तर लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल हे दोन्ही निवृत्त होत असतात का कारण की ज्या वेळेला मतदान होतं परत एकदा दुसरा पक्ष सत्तेत येतो किंवा तोच पक्ष सत्तेत येतो त्यासाठी ते पहिले निवृत्त व्हावं लागतं त्यानंतर परत एकदा निवडून येऊन पंधरा पाच वर्षाचा त्यांचा जो टेन्युअर आहे तो कार्यकाळ पूर्ण करावा लागतो आणि ह्या दोन्ही गोष्टी विधानसभा किंवा लोकसभा या दोघांनाही लागू होतात हम्म चला या। तर याच्यावरून तुम्ही बघू शकता की थोडंफार तुम्हाला जरी तुम्ही राज्यसभेचाही अभ्यास व्यवस्थित कराल तर त्याच गोष्टी तुम्ही इथेही अप्लाय करू शकता नेक्स्ट राज्याच्या आर्थिक व्यवहार पूर्णपणे कोण नियंत्रित करते म्हणजे कोणाचं नियंत्रण असतं राज्याच्या आर्थिक व्यवहारावर विधिमंडळाचे विधानसभेचे विधान, विधान परिषदेचे संसदेचे राज्याच्या आर्थिक व्यवहारावर बरं का राज्याच्या याच्यावर फोकस करा राज्याबद्दल बोलतोय आपण विधानमंडळ विधानसभा विधान परिषद विधान, विधान, विधान संसद हो अगदी बरोबर आहे आणि घरानेशाही ही खूप वाईट गोष्ट आहे खर तर कारण की जो दुसरा टॅलेंट आहे ना त्या टॅलेंटला वाव मिळत नाही आपल्याकडे टॅलेंटलाच वाव मिळत नाही खर तर तर अगदी बरोबर आहे बघा आर्थिक व्यवहार पूर्णपणे नियंत्रित केले जातात विधी मंडळाकडून कारण की जे जो पक्ष सत्तेत असतो तर ते सगळे जे काही मंडळी असते नेते मंडळी परिषद ही विधान मंडळाकडून किंवा विधानसभेकडून लोक जे काही असतील अर्थमंत्री असतील गृहमंत्री असतील तर ते सगळं कामकाज बघत असतात फक्त अकस्मात निधी जो असतो तो राज्यपालांकडे असतो बाकी सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग कोणती योजना असेल किंवा मग काही डिझास्टर झालं आपत्ती झाली त्याला देण्यात येणारे पैसे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी काही नवीन सुरू करायचं आहे त्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी लागणारे जे पैसे आहेत तर ते पूर्णपणे विधीमंडळाकडून पास केले जातात लक्षात ठेवा सगळं काही विधीमंडळाकडेच असतं नेक्स्ट पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न बघा राज्य विधीमंडळ एक किंवा दोन सभागृह आणि टिंबटिंब हे घटक मिळून बनलेले असते आता राज्य विधीमंडळ हे एक किंवा दोन सभागृह मिळून आता एक किंवा दोन सभागृह म्हणजे कसं का काय एक किंवा दोन सभागृह म्हणजे आपल्याकडे बावीस राज्याकडे एकच सभागृह आहे आणि पुढच्या सहा राज्याकडे दोन सभागृह आहेत सो ज्या वेळेला राज्य विधिमंडळ बनत तर त्यामध्ये एक किंवा दोन म्हणजे विधानसभा असणारच कंपल्सरी आणि जिथे विधान परिषद आहे तेही असणार आणि टिंबटिंब हे घटक मिळून म्हणजे राष्ट्रपती का राज्यपाल का मुख्यमंत्री का पंतप्रधान का राज्याचा विधीमंडळ बनण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात सगळ्यात पहिले विधानसभा विधान, विधान परिषद असल्यास आणि तिसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल आणि लक्षात ठेवा एक गोष्ट खूप वेळा असं होत असतं की काही राज्यपाल किंवा एक राज्यपाल हा दोन राज्यासाठी काम करत असतो जर ज्या वेळेला भगतसिंग कोश्यारी होते त्यावेळेला ते गोवाचाही अं कारभार पाहत होते प्रभारी कारभार काही वेळासाठी तर ते तिथल्याही विधानसभेचे किंवा विधानमंडळाचे एक महत्वपूर्ण अंग असतात त्यांना तिथे त्यांच्या विधानमंडळात घेतलं जातं आणि तसंच ते आपल्याही विधानमंडळाचा भाग असतात कारण की ते आपलेही राज्यपाल असतात तर या गोष्टी अगदी महत्वाच्या असतात खूप महत्वाच्या असतात आपल्याला तिथे एक्झाम मध्ये क्लिक होत नाही तरी पण महत्त्वाच्या असतात तर राज्यपाल लक्षात ठेवा जिथेही कोणतेही राज्यपाल प्रभारी जरी असतील त्या राज्यात तरीही ते त्या विधानमंडळात घटक असतात ओके okay, नेक्स्ट पुढे बघूया आपण पुढे बघा राज्य शासनाला कायदेविषयक बाबीवर सल्ला देण्याचे काम कोणाचे असते कायदेविषयक किंवा राज्य शासनाचा कायदेविषयक सल्लागार कोण असतो सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महान्यायवादी महाधिवक्ता ओके okay? चला आता सांगायचं याचा आन्सर बघा तीन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे सगळ्यात महत्वाच्या ज्याच्यावर नेहमी प्रश्न असतो सगळ्यात पहिलं म्हणजे नियंत्रक व महालेखापाल जे कल जे की कलम म्हणजे आपण म्हणू शकतो कॅग सीएजी ज्यांचं कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस याच्यावर आपल्याला खूप बेसिक प्रश्न येतात त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अटॉर्नी जनरल आहे ज्यांचं कलम आहे शहात्तर ज्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात केंद्र पातळीवर बट जे इथे ऍडव्होकेट जनरल देत आहेत ते देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात ओके okay? ते देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात क्लिअर करा प्लीज आपण इथे राज्य शासनाचं बघतोय थोडी घाई होत असते आपली नेहमी प्रश्न वाचत नाही नीट आपल्याला गोष्टी माहीत असतात तुम्हाला माहिती आहे की सर्वोच्च कायदा अधिकारी हे महान्यायवादी आहेत बट ज्या वेळेला आपण सेंट्रल लेवलला गोष्टी वर्क करत असतो आपण केंद्राच्या गोष्टी बघत असतो त्यावेळेला ते नक्कीच सगळ्यात महत्वाचे कायदा अधिकारी असतात बट आपला प्रश्न हा राज्य शासनाबद्दल सुरू आहे आणि राज्य शासनासाठी सर्वोच्च कायदा अधिकारी हे महाधिवक्ता असतात हम्म अगदी बरोबर कलम एकशे पासष्ट नुसार ओके ठीक आहे बघा हे सुद्धा कायदा अधिकारी आहेत का आणि हे सुद्धा कायदा अधिकारीच आहेत हम्म बट हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत जे की तुम्हाला शहात्तर मध्ये बघायला मिळतं आणि हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत जे की तुम्हाला राज्य पातळीवर बघायला मिळतात सेंट्रलला अटॉर्नी जनरल अगदी बरोबर आहे आणि राज्याला सॉलिटिटरी जनरल अगदी बरोबर आहे महेश हा छान 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 या बेसिक बेसिक गोष्टी आहेत ज्या तिथे क्लिक झाल्या पाहिजेत नाहीतर आपले अगदी सिली मिस्टेक मुळे मार्क्स आपले जात असतात चला जाऊयात पुढे नेक्स्ट खालीलपैकी कोणते उद्दिष्ट उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही बघा तुम्ही कितीही क्यूज बघितले चालले तुम्हाला खूप सारे प्रश्न हे मूलभूत हक्कावरच बघायला मिळतील खूप सारे प्रश्न, नंबर ही ही प्रश्न आता नंबरही नाही आकडाही नाही एवढे प्रश्न आपल्याला फक्त आणि फक्त मूलभूत हक्कावर बघायला मिळतात आणि आताचाही प्रश्न तोच आहे की कोणते उद्दिष्ट हे भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही ओके चला तर इथे तुम्ही बघू शकता तिरंग्याचा मान राखणे मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क दोन्हीही खूप महत्वाचा आहे मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क दोन्हीही खूप महत्वाचा आहे मूलभूत कर्तव्य त्यातले त्यात एवढं लहान असा टॉपिक आहे ज्याच्यावर तुम्हाला खूप सारे प्रश्न येतात खूप लहान टॉपिक आहे भाग जो आहे तो फक्त चार ए जो की बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार याच्यामध्ये सहभागी करण्यात आला कलम जर विचारला तर एक्कावन्न ए कलम लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य किती आहेत तर टोटल अकरा आहेत हेही महत्वाचं आहे अकरा व कधी ऍड झालं दुरुस्ती दोन हजार दोन आणि हे सगळे कधी ऍड झाले तर हे सगळे दुरुस्ती एकोणीसशे चला तर इथे तुम्हाला सांगायचं मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही तिरंग्यातच मान राखणे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे सैन्य दलात सेवा करणे आपल्या संस्कृतीचे जतन करणे कोणती गोष्ट तिरंग्यातच मान राखणे हे नक्कीच सांगण्यात आलेलं आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे सुद्धा आपल्याला नक्कीच सांगण्यात आलेलं आहे संस्कृतीचे जतन करणे पण असं कुठे नाहीये सैन्य दलात सेवा करणे पण हे नक्की सा सांगण्यात आलेलं आहे की गरज पडल्यास देश सेवेस धावून जाणे काय म्हंटल जर गरज पडली देशाला असं नाहीये की तुम्हाला सैन्य दलात सेवाच करायची पण जर आपल्या देशाला तुमची गरज पडली तर तुम्ही तिथे देश सेवेसाठी जायचं आहे असं मात्र नक्कीच आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्यामध्ये हे नक्की सांगण्यात आलंय ओके नेक्स्ट पुढे जाऊया मग पुढचा प्रश्न बघायचा आहे भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी ओके भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी आता सांगा मग अशी सगळे सांगत होते ठीक चला बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे महान्यायवादी कलम शहात्तर अंतर्गत महान्यायवादी अटॉर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात पोलीस भरतीला तुम्हाला याच पद्धतीचे प्रश्न येतात त्यामुळे खूप सोपे आहेत सगळ्यांना सांगते तुम्हाला याच पद्धतीचे प्रश्न येतात त्यामुळे खूपच सोपे वाटत आहेत आणि तिथेही तुम्हाला सोपेच प्रश्न असतात थोडस शांत राहायचं जास्त लोड घ्यायचं नाही प्रेशर बिलकुल स्वतःवर घ्यायचं नाही गोष्टी सुटतात आपल्या महान्यायवादी अगदी बरोबर आहे ओके काय असल्याचं आन्सर तर महान्यायवादी आहे चलो नेक्स्ट हे देशाचे हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी हम्म उत्तर आपलं हे आहे ते राज्यासंबंधी आहे पुढचा प्रश्न बघूया आपण राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो घटनात्मक प्रमुख दोन गोष्टी असतात एक घटनात्मक आणि दुसऱ्या गोष्टी असतात कार्यात्मक एक जे प्रमुख असतात ते घटनात्मक प्रमुख असतात आणि दुसरे म्हणजे कार्यात्मक प्रमुख असतात ओके okay? घटनात्मक प्रमुख आणि कार्यात्मक प्रमुख ओके okay? hmm. तर बघा कार्यात्मक प्रमुख तर आपले मुख्यमंत्री असतात बट घटनेने ज्यांना प्रमुख मानलेला आहे तर ते मुख्यमंत्री राज्यपाल कॅबिनेट मंत्री मुख्य सचिव तर ते मात्र राज्यपाल आहेत सेम देशाचंही असंच असतं तर देशाचे जे घटनात्मक प्रमुख असतात ते राष्ट्रपती असतात आणि देशाचे कार्यात्मक प्रमुख जे असतात तर ते पंतप्रधान असतात ओके चलो नेक्स्ट पुढे विधानसभेचे विसर्जन करण्याचा सल्ला राज्यपालांना कोण देतो विधानसभा विसर्जन करायची म्हणजे काय आहे की आता विधानसभा विसर्जन केल्यानंतर लगेच इलेक्शन होईल आणि नंतर पुढची विधानसभा तयार होईल किंवा असंही होत असतं की समजा मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर आपोआप तिथे विधानसभा ही विसर्जित होत असते आणि येत्या सहा महिन्यामध्ये तिथे परत एकदा इलेक्शन होऊन मतदान होऊन नवीन विधानसभा तयार करण्याचं काम असतं मतदान किंवा आपल्या निवडणूक आयोगावर नेहमी असंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त की फक्त मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच विधानसभा बरखास्त होत नाही असं काय होतच नाही बऱ्यापैकी खूप कमी वेळा असं आपल्याला बघायला मिळतं तेही आधी आता नाहीच तर नेहमी पुढे आता इलेक्शन आहेत त्यावेळेला एक सल्ला दिला जातो सल्ला म्हणजे ते होणारच असतं जस्ट आपण म्हणतो ना फॉर्मॅलिटीज केल्या जातात जिथे ओके सीएम अगदी बरोबर आहे मुख्यमंत्री राज्यपालांना सांगतात की आता बरखास्त करा आणि आपल्याला नवीन येत्या काळात नवीन परत एकदा मतदान झाल्यावर नवीन विधानसभा फॉर्म करायची आहे त्यासाठी ह्या एक फॉर्मॅलिटी सारख्या गोष्टी असतात जो की टेन्युअर पाच वर्षाचा टेन्युअर वर कंप्लीट झाला कार्यकाळ पूर्ण झाला त्यानंतर पुढे मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात कागदपत्रावर लक्षात ठेवा तर विसर्जनाचा सल्ला जो असतो तर ते मुख्यमंत्री देतात ऑलमोस्ट सगळेच सल्ले हे मुख्यमंत्रीच देत असतात नेक्स्ट पुढे पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात हा एक पोलीस भरतीचा एवढा 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 फेवरेट आणि एवढा आवडता प्रश्न आहे ना खूप आवडता प्रश्न आहे तुम्ही जर आतापर्यंत पॉलिटीचे प्रश्न पोलीस भरतीचे चेक केले तर हा प्रश्न डझन वेळा आलास खूप आवडता प्रश्न हा पोलीस भरतीचा सा। खूप साऱ्या पेपरमध्ये आलेला आहे दोन हजार एकोणीसला ला एकुनीस ला, ला हा क्वेश्चन रिपीटेड आहे सेम ॲज इट इज काहीच याच्यात बदल नाही ऑप्शन सकट तसंच आहे एवढ्या वेळेला तो प्रश्न आलाय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान नियुक्ती कोण करतं बघा आता इथे सुद्धा तीच गडबड करताय जी अपेक्षित आहे जे तुमचे एक्झाम सेट करतात त्यांना आणि बऱ्यापैकी मुलं चुकतातच तर इथे ए आणि बी मध्ये तुम्ही कन्फ्युज आहात बी बघा बी ही आलेला आहे ए आणि बी मध्ये तुम्ही कन्फ्युज असता नेहमी आणि यासाठी हा प्रश्न परत परत विचारला जातो आता जर या वेळेला जर हा प्रश्न आला आणि जर तुम्ही चुकले तर बघा उघडे खूप वेळा प्रश्न आला हा तर बघा नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि शपथ राज्यपाल, देता। राज्यपाल देतात हम्म शपथ राज्यपाल देतात नियुक्ती राष्ट्रपतीच न्यायाधीश त्यासोबत न्यायाधीशाची निवड किंवा नियुक्ती होत असते त्यावेळेला तिथे त्यांना सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात आणि ज्या वेळेला ते उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशाची नेमणूक करत असतात त्यावेळेला तिथे त्यांच्यावर मुख्य न्यायाधीश असा त्या न्यायालयाचे त्यांचा सल्ला बंधनकारक असतो या गोष्टी लक्षात ठेवा ज्या वेळेला कोणत्याही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची निवड होत असते त्यावेळेला आपल्या जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा तिथे सल्ला महत्वाचा असतो त्यानंतर कोणत्याही हायकोर्ट उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाची नेमणूक होत असते त्यावेळेला त्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा सल्ला हा महत्वाचा असतो राष्ट्रपतीसाठी तर राष्ट्रपती काय सगळं आपल्या मनाने करत नाही या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे हा अगदी बरोबर आहे आणि कन्फ्युज ह्या प्रश्नामध्ये होतो आणि यामुळेच हा प्रश्न एवढ्या वेळाला विचारलेला आहे ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न आपला इथे दिसतोय तर भारतीय संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वय समाविष्ट करण्यात आले तर बघा सरनाम्यात फक्त आतापर्यंत एकदाच बदल झालेला आहे सगळ्यात पहिलं सुरुवात आपली इथून झाली की सरनामा हा घटनेचा भाग आहे का नाही त्यासाठी खूप साऱ्या केसेस म्हणजे खटले झाले त्यानंतर वेगवेगळे निष्कर्ष निघाले आणि लास्ट शेवटी एकच निष्कर्ष निघालाय ते म्हणजे सरनामा घटनेचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही घटना दुरुस्ती करून बदल नक्की करू शकता त्यानंतर त्याच्यात बदल सुद्धा झाला तर मग त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार का सव्वीसाव्या घटनादुरुस्तीनुसार बेचाळीसाव्या का एकसष्टाव्या तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी माहितीच आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे शहात्तर अंतर्गत सगळ्यात पहिल्यांदा सरनाम्यात बदल करण्यात आला ज्या सरनामामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द त्याच्यामध्ये नवीन सामील करण्यात आले फक्त एवढच नाही तर अजून आपण बघू शकतो घटनेचा भाग चार ए सुद्धा नव्याने सहभागी करण्यात आला मूलभूत कर्तव्याचा जो भाग आहे तर तो, तो नव्याने सहभागी करण्यात आला त्यासोबत कलम एक्कावन्न ए सुद्धा याच घटनादुरुस्तीमुळे याच्यामध्ये सहभागी करण्यात आलं पुढे जर तुम्ही पाहाल तर लगेच घटनेचा भाग चौदा ए जो की न्यायाधिकरण आहे हे सुद्धा बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमुळेच आपल्या घटनेमध्ये ऍड करण्यात आलं तर फक्त हे तीन शब्द नाही तर अजूनही गोष्टी ज्या बेचाळीसव्या दुरुस्ती झालेल्या आहेत आपल्याला माहित पाहिजे मूलभूत कर्तव्याचा भाग असतील किंवा प्रशासकीय न्या, न्याय न्यायाधिकरणाचा भाग असेल हाही त्यामुळेच ऍड झालेला आहे बऱ्यापैकी आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात बट महत्वाच्या आहेत प्रशासकीय न्यायाधिकरणे आणि मूलभूत कर्तव्य दुरुस्ती खूप महत्वाची आहे खूप जास्त प्रश्न आलेले आहेत अनुषंगाने तर खूपच महत्वाचा आहे नेक्स्ट राज्याचा अकस्मात निधी टिंबटिंबच्या अखेरक्यात अधिक हत्याखाली असतो असं तुम्ही म्हणू शकता अकस्मात निधी कोणाच्या अंडर असतो राज्याचा आकस्माक निधी म्हणजे हा निधी खूप म्हणजे एकदम रेअर टू रेस केस साठी ठेवलेला असतो समजा काहीतरी आपत्ती आली तर त्याच वेळेला तो वापरण्यासाठी ठेवलेला असतो बट कधी कधी तो निधी वापरला जातो आणि नंतर नेक्स्ट ज्या वेळेला बजेट येतं तर त्या बजेटनुसार परत एकदा तो निधी आपल्या आकस्माक निधीमध्ये टाकण्यात येतो ओके लक्षात ठेवा तर राज्यपाल परिषद मुख्यमंत्री आणि राज्य विधिमंडळ तर राज्याचा अकस्माक निधी हा बऱ्यापैकी तुमचं उत्तर हे चुकीचं आहे अकस्माक निधी हा देशाचा अकस्माक निधी हा राष्ट्रपतीकडे असतो आणि राज्याचा अकस्माक निधी हा राज्यपालांकडे असतो राज्यपालांची परवानगी घेऊन अकस्माक निधीतून पैसे काढले जातात आकस्मात निधीतले पैसे वापरण्यासाठी तुम्हाला राज्य राज्यपालाची परवानगी लागते असंच नाही वापरू शकत तुम्ही त्यातले पैसे परवानगी लागते तर आकस्मात निधी हा पूर्णपणे राज्यपालाकडे असतो आणि सेम राष्ट्रपतीकडे असतो देशाचा पुढे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात काय वाटतंय जे निवडून आलेले सदस्य असतात परंपरा आहे राष्ट्रपतींची निवड करत असतात बघा ज्या वेळेला उपराष्ट्रपतीची निवड होत असते त्याच्यामध्ये खर तर विधान परिषद बिलकुल भाग घेत okay. लक्षात ठेवा विधान परिषद त्याच्यात भाग घेत नाही पुढे राज्य घटनेच्या कलम टिंबटिंब मध्ये राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत यावर आपण रोज बोलत असतो आपण आपल्या कॉमन सई से, कंबाईनच्या सेशनमध्येही बोलतो आणि इथेही बऱ्यापैकी सोपंच आहे इथं काय अवघड नाहीये तुमच्यासाठी सुद्धा सोपंच आहे हे सुद्धा मार्गदर्शक तत्वांची कलम छत्तीस ते एक्कावन्न अडतीस ते त्रेपन्न पस्तीस ते बावन्न अडतीस ते चोपन्न तर तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी बऱ्यापैकी आतापर्यंत पाठ झाल्या असतील आणि झाल्याच पाहिजे नसेल झालं तर कराच छत्तीस ते एक्कावन्न अंतर्गत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहेत जे घटनेच्या भाग चार मध्ये येतात घटनेच्या भाग चार मध्ये येतात खूप वेळा डिस्कशन केलं आपण नेक्स्ट खालीलपैकी कोणते उद्दिष्ट भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केले नाही तर कोणतं वैशिष्ट्य आहे जे प्रास्ताविकेत नमूद केलं नाही प्रास्ताविका म्हणजे आपला सरनामा सरनामामध्ये काय काय आपण जे म्हणतो आम्ही भारताचे लोक तर हे जे आम्ही भारताचे लोक आहे हे आपण कुठून घेतले माहितीये आहे का अमेरिकेकडून घेतले किंवा पूर्ण सरनामा हीच कन्सेप्ट ही युएससी ची आहे तर आपल्या सरनामामध्ये समानता आहे स्वातंत्र्य आहे न्याय तर सगळ्यात पहिलं आहे सरनामामध्ये न्याय हे सगळ्यात पहिलं आहे तर संघराज्यवाद आपण कुठेच आपल्या सरनाम्यात किंवा प्रस्ताविकेत पाहिलेलं नाही वाचलेलं नाही ऐकलेलं नाही तर तेच आपलं उत्तर असणार ओके तर हे सगळं तर आपल्या सरनाम्यात आहेच कधी वेळ मिळाला तर वाचा ठीक आहे चला तर आपले आजचे प्रश्न इथेच संपत आहेत आणि आपण परत भेटणार आहोत सव्वा एकच्या सेशन मध्ये करंट अफेअर्सच आपलं सेशन आहे तर सगळ्यांनी त्या सेशनला हजेरी लावायची आहे खूप मस्त या पूर्ण आठवड्याचे करंट अफेअर्स आपण बघणार आहोत जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत लक्षात ठेवा आणि सी क्यूच्या माध्यमातून आहेत तुम्हाला आतापर्यंत नोटिफिकेशन किंवा तुम्हाला दिसलंच असेल सेशन आपल्याला लागलेलं ला आहे ऑलरेडी नोटिफाय करून ठेवा म्हणजे सेशन सुरू झाल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल जेणेकरून तुम्ही जॉईन कराल ओके okay, थँक्यू ठीक okay, आहे ॲप डाउनलोड केलं असेल तर आप आपला ॲप डाउनलोड करायचं आहे खूप सारे फीचर्स तुम्हाला मिळतात यांच्या पी डी एफ आपल्या सेशनच्या पी डी एफही मिळतात करंटचीही पी डी एफ मी तिथे तुम्हाला शेअर करून देईल त्यासोबतच टेलिग्रामवरही आपण शेअर करत असतो बरं का सगळं जे काही पी डी एफ्स असतील खास करून करंट अफेअरच्या ज्या पी डी एफ्स आहेत त्या आम्ही टेलिग्रामवरही शेअर करत असते ओके चलो ठीक आहे लाईक केलेलं असेल तर लाईक करायचं बरं का आवडलं असेल तर बरोबर शेअर करायचं कसं वाटलं हेही सांगत चला बाय ओके चलो ठीक आहे थँक्यू सो मच एव्हरीवन